नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी नवरात्रीच्या प्रत्येक दिवसाला प्रत्येक माळेला अतिशय महत्त्व आहे तर एकवीस तारखेला म्हणजेच शनिवारी सातवी माळ आलेली आहे हिला आपण दुर्गा सप्तमीसुद्धा म्हणतो तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नवरात्रीच्या सातव्या माळेला काय काय, काय करावं त्याचबरोबर या दिवशी देवीच्या ज्या आरत्या लावल्या जातात त्या कशा पद्धतीने लावायच्या नवरात्रीच्या सातव्या माळेला शनिवार आल्यामुळे या दिवशी आपल्याला एक उपाय करायचा आहे जो अत्यंत महत्त्वाचा आहे तर त्याविषयी माहितीसुद्धा तुम्हाला याच व्हिडिओत मिळेल त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये लिहा जगदंब चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते मंडळी नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये दुर्गादेवीच्या वेगवेगळ्या रूपांची वेगवेगळ्या अवतारांची पूजा केली जाते फक्त त्यांची नावं वेगवेगळी आहेत तर नवरात्रीचा सा जो सातवा दिवस आहे तर सातव्या माळेला देवी कालरात्रीची पूजा केली जाते जिचं नाव आहे जगदंबा तर या जगदंबेची पूजा करताना तुम्ही जर घट बसवलेला असेल तुमच्या घरी तरी पण ठीक आहे नसेल बसवला तरी पण तुम्ही तुमच्या पद्धतीने नवरात्रीमध्ये तुमच्या कुलस्वामिनीची सेवा करीतच असाल तर तुम्हाला या दिवशी रात्राणीचं फूल मिळालं तर तुम्ही ते देवीला नक्कीच अर्पण करा किंवा रात्राणीचं फूल मिळालं नाही तर त्याच वर्गातील दुसरी फुलं म्हणजे त्याच्यासारखीच दिसणारी दुसरी फुलं जशी की पारिजातकाची फुलं असतील किंवा चांदणी जाईजुई यासारखी फुलं असतील आणि आता सध्या ती उपलब्ध होत असतील तर नक्कीच तुम्ही ती देवीला अर्पण करू शकता नाही मिळाली म्हणजे यापैकी कोणतीच फुलं मिळाली नाही तर नाराज व्हायचं काहीच कारण नाही फक्त देवीला एक प्रिय फूल कोणतं आहे काल रात्री देवीचं सर्वात प्रिय फूल म्हणाल तर ते रात्राने आहे म्हणून मी तुम्हाला तुमच्या माहितीसाठी हे नाव सांगितलं आहे त्यामुळे दुसरी कोणतीही सुवासिक फुलं तुम्ही देवीला अर्पण केली तरी पण देवी, तर देवी तुमची सेवा नक्कीच मान्य करील त्याचबरोबर या दिवशी देवीला नैवेद्य म्हणून तुम्ही गुळ घालून केलेला पदार्थ दाखवला तर खूप चांगलं राहील कारण कालरात्री देवीची सेवा करताना तिला गुळाचा किंवा मग खोबरं वापरून तयार केलेला नैवेद्य दाखवला जातो कालरात्री देवीचा फोटो किंवा अवतार तुम्ही बघितला तर कालरात्री देवी तुम्हाला अर्धनारीश्वर शिवाच्या तांडव अवस्थेत दिसून येतील देवी कालरात्रीचा रंग कृष्णवर्णीय आहे आणि दुर्गा देवीच्या नऊ रूपांपैकी सातवं रूप हे कालरात्री देवीचं चा आहे चार भुजा असलेल्या या देवीने तिच्या दोन्ही डाव्या हातांमध्ये कट्यार आणि लोखंडी काटा धरलेला आहे असुरांचा राजा रक्तबीज यांचा संहार करण्यासाठी दुर्गादेवीने तिच्या तेजाने देवी कालरात्रीची निर्मिती केली होती असं पौराणिक कथांमध्ये सांगण्यात येतं आणि तिच्या रंगामुळे तिचं नाव कालरात्री असं पडलेलं आहे त्यामुळे तुमच्या जीवनात सुद्धा काही संकटं असतील तुमची काही कामं अडकून बसली असतील तर तुम्ही या दिवशी तुमच्या कुलदेवीला कालरात्री किंवा नावाप्रमाणे जगदंबा मानून तिची पूजा करू शकता जेव्हा तुम्ही सकाळी देवीची पूजा कराल घट बसवला असेल तर घटाला माळ घाला त्याचबरोबर देवीलासुद्धा माळ घालू शकता घटामध्ये तुम्ही पाणी ओतू शकता आता तुमच्या घटामधलं जे धान्य आहे म्हणजे घटाखाली तुम्ही जी काही माती ठेवली असेल त्यामध्ये धान्य पेरलेलं असेल तर ते सुद्धा चांगलं उगवायला लागलेलं असेल तर या दिवशी तुम्ही घटाला किंवा देवीला माळ घालताना जर विड्याच्या पानांचा शृंगार केला घटाची माळसुद्धा विड्याच्या पानांची जरी तुम्ही पहिल्या दिवशी घातली असेल या दिवशी जरी घातली तरी ते अतिशय शुभ मानलं जातं तर आरती वगैरे झाल्यानंतर किंवा नैवेद्य वगैरे दाखवल्यानंतर तुम्हाला देवी कालरात्रीचा मंत्र म्हणायचा आहे व्हिडिओची सुरुवात जिथून झाली म्हणजे एकदम व्हिडिओच्या स्टार्टिंगला जिथे आपला देवीचा फोटो असतो तर त्याच्याखालीसुद्धा मी कालरात्री देवीचा मंत्र तुम्हाला दिलेला आहे परत एकदा म्हणून दाखवते ओम ॲन रीन क्लीन चामुंडाए विच्चे ओम कालरात्री देवे नमहा तर हा मंत्र तुम्हाला एकदा म्हणायचा आहे कारण दिवसभरामध्ये सातव्या दिवशी आपल्याला बरंच काही काही करायचं असतं त्यामुळे तुम्ही एकदा फक्त कालरात्री देवीच्या सेवेसाठी एवढं म्हणालात तरीसुद्धा पुरेसा आहे आता मी तुम्हाला नवरात्रीच्या सातव्या माळेला नेमकं काय काय करायचं देवीच्या कोणकोणत्या सेवा केल्या जातात याबद्दलची माहिती देते तुमच्यापैकी बऱ्याचशा जणींना माहिती असेल पण काही जणींचं पहिलं वर्ष असेल किंवा अगोदर कधी केलेलं नसेल त्यामुळे नक्कीच त्यांना हे माहिती व्हावं म्हणून मी तुम्हाला अगदी व्यवस्थितपणे हे समजावून सांगणार आहे नवरात्रीच्या सातव्या माळेला दिवे लागणीच्या वेळा देवीला पूर्णाच्या आरत्या लावल्या जातात तर त्या कशा लावायच्या याबद्दलची माहिती जाणून घेऊ काही ठिकाणी फक्त सातवा दिवस आहे म्हणून पिठाचे सात दिवे तयार करून त्यामध्ये वाती लावल्या जातात आणि हे सर्व दिवे एखाद्या भांड्यात म्हणजे ताटात किंवा प्लेटमध्ये भरून ते आरतीच्या स्वरूपात देवीला ओवाळले जातात तर मी तुम्हाला अशा पद्धतीने दिवे बनवून दाखवणार आहे जेणेकरून तुमच्याकडून पुरणाचेही दिवे होतील आणि पिठाचे सुद्धा दिवे होतील पुरण न शिजवता हे दिवे कसे बनवायचे तर तेच आपल्याला बघायचं आहे त्यासाठी तुम्हाला गव्हाचं पीठ लागेल तुम्हाला सात दिवे बनवण्यासाठी जेवढं पीठ लागेल त्यापेक्षा सुद्धा कमी पीठ एवढं तुम्हाला या पद्धतीने जर तुम्ही बनवल्या आरत्या तर त्यासाठी लागेल तर वेळसुद्धा तुमचा यामुळे वाचणार आहे गव्हाचं पीठ घ्यायचं त्यामध्ये थोडंसं बेसन पीठ तुम्हाला मिक्स करायचं आहे थोडासा गुळ घ्यायचा ज जेणेकरून हे पीठ जे आहे ते गोडसर तयार होईल त्याचबरोबर गोड पदार्थ म्हटला की आपण त्यामध्ये किंचितसं मीठ टाकतो तर तेही टाकायचं आणि तुम्ही हवं तर थोडीशी म्हणजे चिमूटभर हळदसुद्धा या पिठामध्ये मिक्स करू शकता व्हिडिओत तुम्ही बघू शकता की कि मी किती पिठाचा वापर केलेला आहे आता जसं आपण पोळ्या करण्यासाठी कणिक मळतो ना अगदी त्याच पद्धतीने ही कणिक मळून घ्यायची थोडा वेळ भिजू द्यायची जेणेकरून ती छान प्लेन आणि चिकन अशी दिसेल आपल्याला नंतर तुम्ही तुमच्या देवघरापाशी जायचं आहे देवीची संध्याकाळी तुम्ही कशी पूजा करतात त्या पद्धतीने पूजा करून घ्यायची आहे म्हणजेच काय सकाळ असो किंवा संध्याकाळ असो नवरात्रीमध्ये सर्वात प्रथम आपण आरतीसाठी एक छोटा दिवा लावून घेतो आणि ज्यांच्याकडे घट बसवले असतील त्यांच्याकडे अखंड दिवा असला तरी पण तो आपण उचलत नाही मोठा दिवा असतो त्यामध्ये तेलसुद्धा जास्त भरलेलं असतं तर आरतीसाठी आपल्याला एक सेपरेट दिवा लावायचा असतो तर तोसुद्धा तुम्ही लावून घेऊ शकता नंतर आपण त्या आरत्यांनी देवीला पुन्हा एकदा ओवाळणारच आहोत देवीला हळदी कुंकू लावून घ्यायचं तुम्ही जे काही स्तोत्र वगैरे काही म्हणत असतील तर ते सुद्धा म्हणू शकता बऱ्याचशा जणांना सकाळी दुर्गा सप्तशतीचं जे पठण आहे ते करणं होत नाही तर ते संध्याकाळी करत असतील म्हणजे संध्याकाळी तुम्ही ज्या ज्या सेवा दररोज करत आलेला आहात त्या सर्व करून घ्यायच्या नंतर तुम्हाला काय करायचं आहे हे जे पीठ आहे ते हाताने जसं आपण पोळी करण्या जो उंडा बनवतो ना तसाच आपल्याला तो हाताने बनवून घ्यायचा आहे तुम्ही व्हिडिओत बघू शकता मी कसं करत आहे ते तर मध्ये म्हणजे लाटायचं वगैरे काही नाही हातानेच आपल्याला गोल उंडा जो असतो त्या पद्धतीने करून घ्यायचा आहे जेणेकरून त्यामध्ये आपल्याला सात होल तयार करता येतील तर बोटाने आपल्याला सात होल करून घ्यायचे आहे आणि नंतर फुलवाती घ्यायच्या जेणेकरून म्हणजे आपण जर समजा दिवे बनवले असते तर त्यामध्ये दुहेरी वाती आपण लावतो तर पुन्हा प्रश्न येतो की त्या दिव्याच्या वातीच्या दिशा कोणत्या ठेवायच्या काय तर आणि शक्यतो ज्या पूर्णाच्या आरत्या लावल्या जातात त्यामध्ये तुपाच्याच वातींना जास्त महत्त्व आहे आणि तुपाची वात म्हटली की फुलवातीच आपण शक्यतो बनवतो तर या ज्या सात फुलवाती आहे त्या तुम्ही तुपामध्ये भिजवून घ्या आणि जे आपण पिठावर म्हणजे त्या कणकेवर सात होल तयार केलेले आहे तिथे तुम्हाला या वाती ठेवायच्या आहे प्रज्वलित करायच्या आहे आणि या आरत्यांनी किंवा या ज्या आपण सगळ्या वाती प्रज्वलित केलेल्या आहेत तर या सात आरत्या तयार होतात तर यांनी आपल्याला देवीला ओवाळायचं असतं आपल्या मनामध्ये जी काही इच्छा आपण मागतो तर तीसुद्धा देवीला सांगायची असते की देवी आई मा माझी इच्छा पूर्ण कर किंवा या नवरात्रीच्या आत्तापर्यंतच्या म्हणजे सहा दिवस तुम्ही सलग सेवा केलेली आहे ही सातव्या दिवसाची सेवा आहे या कालावधीमध्ये तुमच्याकडून कळत नकळत काही चुका झाल्या असतील तर त्यासाठीसुद्धा तुम्हाला क्षमा मागायची आहे काल रात्री देवी ही दृष्टांचा संहार करणारी आहे किंवा तुमच्या कामांमध्ये ज्या काही अडचणी तयार होतात किंवा वारंवार तुमच्यावर जी काही संकटं येतात ज्यामध्ये कधीकधी तुमचीही काही चूक नसते तरी पण तुमच्यावर एकामागोमागे काहीतरी संकट येत असतं तर या संकटांवर मात मिळवण्यासाठी आपल्याला या सात पूर्णाच्या आरत्या कालरात्री देवीसाठी म्हणजेच आपल्या कुलदेवीलाच कालरात्री देवी किंवा जगदंबेचा अवतार मानून या आरत्या लावायच्या असतात नवरात्रीच्या सातव्या माळेला देवीला फुलोरा म्हणजे कडाकण्यांची माळसुद्धा अर्पण केली जाते तर मैद्यापासून या कडकण्या बनवल्या जातात तर जसं आपण पुरी लाटतो त्याच पद्धतीने मैदा त्यामध्ये थोडंसं मीठ आणि हळद मिक्स करून गव्हाप्रमाणे या मैद्याची कणिक वळली जाते नंतर त्याच्या छोट्या छोट्या किंवा मध्यम म्हणजे पोळीपेक्षा थोड्या छोट्या पुऱ्या आपल्याला लाटायच्या असतात त्यानंतर त्या तळून घ्यायच्या तर अकरा एकवीस एक्कावन्न किंवा विषम संख्येमध्ये तुम्ही कोणताही एक अंक ठरवून किंवा तुमच्या इच्छेनुसार त्या संख्येमध्ये त्या कडाकण्या बनवून घेऊ शकता बनवल्यानंतर त्या जेव्हा थंड होतात तर एका धाग्यामध्ये या सर्व कडाकण्या ओवल्या जातात आणि जिथे आपला घट असतो तर तिथे किंवा मग आपल्या घटाच्या समोर एक जसं आपण नाही का सत्यनारायणाच्या वेळा केळीची तीन किंवा पाच पानं लावतो तर तशा पद्धतीने करूनसुद्धा त्याच्या मधोमध मद, ती कडाकण्यांची माळ अडकवण्याची पद्धत आहे तर तुम्हाला असं काही जमणार नसेल म्हणजे क अडकवायला वगैरे किंवा जागा नसेल तर तुम्ही या ज्या कडाकण्या आहे त्या सर्व एका धाग्यामध्ये बांधून एखाद्या ताटामध्ये देवीच्या समोर नैवेद्य म्हणून ठेवल्यात तरीसुद्धा चालणार आहे तर कडाकण्यांची माळ तुम्ही या दिवशी नक्कीच अर्पण करा याला फुलोरासुद्धा म्हणतात बऱ्याच भागामध्ये तुमच्याकडे काय म्हणतात किंवा या कडाकण्या कशापासून बनवतात आणि जे मैदा वापरतात की गव्हाचं पीठ हे सुद्धा कमेंट करून सांगायला विसरू नका आणि दुसरा काही शब्द असेल तर तो सुद्धा तुम्ही कमेंटद्वारे सांगू शकता ज्यांनी अगोदर कधी कडाकण्या बनवल्या नसतील किंवा फुलोरा बनवला नसेल तर त्यांनी यूट्यूबवर जर रेसिपी सर्च केली तर त्यांना मिळून जाईल बऱ्याचशा ताई त्या म्हणजे ज्यांचे रेसिपी चॅनेल्स आहे तर त्यांनी दाखवलेल्या असतील तुम्हाला तिथे ही रेसिपी मिळू शकते किंवा तुम्ही जर तुमच्या नातेवाईकांमध्ये कुणाकडे बनवत असतील तर त्यांनासुद्धा विचारू शकता त्याचबरोबर या दिवशी देवीला अलंकारसुद्धा अर्पण केले जातात तर ते सुद्धा पिठाचे बनवले जातात यामध्ये देवीची वेणी फनी म्हणजे देवीला जे जे काही अलंकार आहेत देवीचे अकरा अलंकार आहे, आहे। किंवा सोळा शृंगार आपण म्हणतो तर ते सुद्धा बऱ्याचशा बऱ्याचशा ठिकाणी बनवले जातात तर विड्याचं पानसुद्धा पिठाचं बनवलं जातं त्यावर सुपारीसुद्धा म्हणजे जे जे दागिने तयार केले जातात किंवा जे काही अलंकार किंवा जे काही देवीचे शृंगार आहे ते तयार करून नंतर ते म्हणजे पिठापासून तयार करून ते तळले जातात आणि ही जी अलंकार पूजा आहे ती देवीच्या समोर केली जाते तर सर्व अलंकार किंवा शृंगार असतो त्यामुळे या सेवेला आपण अलंकार पूजा असं म्हटलं तरी पण काही वावगं ठरणार नाही तर बऱ्याचशा जणी देवीचा गजरा बनवतात देवीच्या गळ्यामध्ये जी माळ असते गोल गोल मण्यांची तीसुद्धा बनवतात जोडवे बनवले जातात त्याचबरोबर पिठापासूनच म्हणजे मैदा मळलेला असेल तर त्यापासून किंवा गव्हाच्या पिठापासून बनवत असतील तर त्यापासून फनी म्हणजे कंगवा बनवला जातो त्याचबरोबर कुंकवाचा करंडा असेल देवीच्या हातातल्या पा पाटल्या किंवा बांगड्या असतील तर अशा बऱ्याचशा दागिन्यांचा यामध्ये समावेश होतो आणि तो देवीला अर्पण करण्याची पद्धत आहे पण तुम्ही फुलोरा अर्पण करा कडाकण्यांची माळ अर्पण करा किंवा पूर्णाच्या ज्या काही आरत्या लावल्या असतील तर फुलवाती असल्यामुळे आणि तुपात भिजवून आपण त्या लावल्यामुळे त्या थोड्याच वेळात शांत होतात तर मग तुम्हाला काय करायचं आहे काल रात्री देवीचा जो काही नैवेद्य असतो तो जास्त वेळ देवीच्या समोर ठेवायचा नसतो तर अगदी पाच दहा मिनिटं ठेवायचा आणि नंतर तुम्हाला तो तुमच्याच घरामध्ये म्हणजे ज्यांना उपवास नसतील त्यांनी तो वाटून खाल्ला तरीसुद्धा चालेल पण तो नैवेद्य लगेच उचलायचा आहे वाईट शक्ती ज्या आहेत त्या या दिवशी जास्त सक्रिय असतात त्यामुळे हा जो नैवेद्य आहे तो आपल्याला पटकन उचलायचा आहे तुम्हाला यानंतर जेव्हा खायचा तेव्हा तुम्ही तो खाऊ शकता आता जे दागिने आपण तयार केलेले आहेत ते थोडेसे जाडसर असतील तर मग आपल्याकडून जर ते खाल्ले गेले नाही तर तुम्ही ते सर्व दागिने जे आहेत तळलेले ते थोडे थोडे करून तुम्ही गाईला वगैरे दिले तरीसुद्धा चालतात काही हरकत नाही आणि तुमच्याकडून जर खाणं शक्य होणार असेल तर तुम्ही थोडं थोडं करून ते खाऊ शकता कडाकण्या ज्या आहेत त्या चार पाच दिवस तरी व्यवस्थित टिकतात किंवा वातावरण जर आता थंड झालेलं असेल तर त्याहूनही जास्त दिवस टिकतात पण मग वेळेतच तुम्ही त्यांना संपवण्याचा प्रयत्न करावा तर थोडक्यात काही ज्या काही प्रसादाच्या स्वरूपात किंवा नैवेद्याच्या स्वरूपात आपण ज्या पदार्थांना देवीला अर्पण करणार आहोत तर यानंतर आपल्यालाच प्रसाद म्हणून खायचे असतात आता या व्हिडिओतला सगळ्यात शेवटचा भाग म्हणजे नवरात्रीच्या सातव्या माळेचा उपाय यंदा नवरात्रीची सातवी माळ एकवीस ऑक्टोबर दोन हजार तेवीसला शनिवारी आलेली आहे तुम्हाला नवरात्रीनंतर कधी हा उपाय करायचा असेल तर तुम्ही तो कोणत्याही शनिवारी करू शकता पण आता योगायोगाने सातवी माळस शनिवारी आलेली आहे तर तुम्हाला हा उपाय आता येत्या शनिवारीसुद्धा करता येणार आहे तर हा उपाय कशासाठी आहे ज्यांच्या जीवनामध्ये शत्रुपीडा आहे म्हणजे काही व्यक्ती अशा असतात की त्या त्यांना धोका पोहोचवण्याचा प्रयत्न करतात किंवा मग काही जणांच्या बाबतीत असं होतं की काम अगदी शेवटच्या टप्प्यापर्यंत येतं आणि शेवटच्या टप्प्यावर येताच काहीतरी अशी मोठी अडचण येते किंवा कारण अगदी थोडंसंच काहीतरी येतं पण ते जे काम आहे ते त्यांना परत पहिल्यापासून सुरू करायला लागतं किंवा मग पहिले पाडे पंचावन्न होतात म्हणजेच काय ते काम जे आहे ते लांबणीवर पडतं पुन्हा पुन्हा प्रयत्न करावे लागतात किंवा मग काहींना नोकरी व्यवसायामध्ये यश मिळत नसेल काहींचं लग्न जमत नसेल किंवा मग घरामध्ये सतत नकारात्मकता राहत असेल पॉझिटिव्हिटी नसेल म्हणजेच काय घरातील सदस्यांचं एकमेकांशी पटत नसणं किंवा घरामध्ये पूर्वी खूप उत्साहाचं वातावरण राहायचं आता ते काही नाही आहे किंवा मग एखाद्याचं सततचं आजार पण तर अशा सर्व सर्व कारणांसाठी तुम्हाला हा उपाय करता येईल कालिका मातेच्या कृपेने तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छाही पूर्ण होतील आणि तुमच्या जीवनातल्या सर्व समस्या मिटतील यामध्ये मात्र काही शंका नाही तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला पाच काळी मिरीचे दाणे लागणार आहे काळी मिरी हा एक मसाल्याचा पदार्थ आहे याला आपण ब्लॅक पेपर किंवा मग काली मिरच असं सुद्धा म्हणतो तर पाच या संख्येमध्ये तुम्हाला काळी मिरी घ्यायची आहेत आणि हे काळी मिरीचे दाणे घेऊन तुम्ही एकतर तुमच्या घराला गच्ची असेल तर तिथे वरही जाऊ शकता किंवा मग घराच्या बाहेर मोकळ्या जागेत सुद्धा जाऊ शकता लक्षात ठेवा हा जो उपाय आपण करतोय तर हा उपाय करून आपल्याला कुणावर करणी बाधा किंवा मंत्र तंत्र टोटका यापैकी काहीही करायचं नाही आपल्या स्वतःच्या फायद्यासाठी आपण हा उपाय करतोय त्यामुळे कोण काय म्हणेल याकडे लक्ष द्यायचं नाही कारण बऱ्याच वेळा उपाय सांगितले जातात तेव्हा कमेंट्स अशा येतात की आम्हाला लोक काय म्हणतील किंवा मग आमच्या शेजारचे म्हणतील की हे काही तंत्र मंत्र करतायत की काय तर असं काही नाही आपल्याला आपल्या शरीरातली किंवा आपल्या घरातली जी काही निगेटिव्हिटी आहे शनिवारचा दिवस असल्यामुळे हा उपाय आपण करत आहोत तर किंवा ज्या समस्या आपल्या पाठीमागे लागलेल्या आहेत तर त्यापासून आपल्याला मुक्ती मिळावी म्हणून करत आहोत त्यामुळे घाबरून जाण्याचं काही कारण नाही तर हे काळी मिरीचे दाणे तुम्हाला तुमच्या डाव्या हातात घ्यायचे आहे पाचही आणि तुमच्या डोक्यापासून पायापर्यंत तुम्हाला सर्वात प्रथम तुमची स्वतःची नजर काढायची आहे घरातल्या कोणत्याही एका व्यक्तीने घरातील सर्वजणांच्या सुखासाठी ही नजर स्वतःची काढली तरीसुद्धा चालतं कारण घरातील कोणतीही व्यक्ती जेव्हा काहीतरी उपाय करते किंवा काही देवपूजा करते किंवा कोणत्याही प्रकारचं काम करते तर ती फक्त एकट्यासाठी करत नाही सर्वांच्या सुखाचा विचार करूनच ही कामं केली जातात त्यामुळे सर्वप्रथम तुम्ही सर्वांची म्हणून तुमची स्वतःचीच पायापासून म्हणजे डोक्यापासून पायापर्यंत नजर काढून घ्या त्यानंतर तुम्हाला पहिला जो काळी मिरीचा दाना आहे तो तुमच्या डाव्या साईडला फेकायचा आहे मागे वळून बघायचं नाही एक उजव्या साईडला फेकायचा आहे आणि प्रत्येक दाना फेकताना तुम्हाला तुमच्या मनातल्या ज्या काही इच्छा आहे किंवा तुम्हाला ज्या समस्या सतत भेडसावत आहेत तर त्या देवी कालरात्रीला किंवा कालिका मातेला सांगायचं आहे आणि आमच्या मनातल्या इच्छा पूर्ण कर आम्हाला या संकटांपासून दूर ने किंवा आम्ही ज्या ज्या समस्यांमधून सतत जात आहोत तर त्या समस्यांचा सामना करण्याची शक्ती आम्हाला दे तर एवढंच तुम्हाला मागायचं आहे तर सर्व सर्वात पहिल्यांदा आपण डाव्या बाजूला एक काळी मिरीचा दाना फेकला एक उजव्या बाजूला फेकला त्यानंतर आपल्या समोर आपल्याला एक फेकायचा आहे एक पाठीमागे फेकायचं आहे आणि सगळ्या शेवटचा जो आहे पाचवा मिरीचा दाना तो तुम्हाला वरती म्हणजे युनिवर्सच्या नावाने फेकायचा आहे तर अशा पद्धतीने पाच काळी मिरीचे दाणे फेकल्यानंतर तुम्हाला ते दाणे कुठे पडले किंवा म्हणजे बऱ्याच जणांना सवय असते की आपण फेकला कुठे पडला तर अशा आ, मजा करण्याच्या भावनेने त्या त्या दाण्यांना बघू नका म्हणजे मागे न ब बक, बघता तुम्हाला हा उपाय करून सरळ तुमच्या घरामध्ये यायचं आहे त्यानंतर आपण म्हणजे निगेटिव्हिटी किंवा ज्या काही नकारात्मक गोष्टी आहेत त्या आपल्या आयुष्यातून कायमच्या निघून जाव्या म्हणून हा उपाय केलेला आहे तर आल्यानंतर सर्वात प्रथम एकतर तुम्ही अंघोळ करू शकता किंवा मग हातपाय धुतले फ्रेश झालात तरी सुद्धा चालेल त्यानंतर एके ठिकाणी जाऊन म्हणजे घरातल्या एखाद्या शांत ठिकाणी जाऊन तुम्ही बसा थोडा वेळ रिलॅक्स व्हा नंतर तुम्ही काही पण खाऊ पिऊ शकता म्हणजे तुमच्या कामाला लागू शकता तर हा उपाय अतिशय प्रभावी आहे तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला याचे अनुभव आल्याशिवाय राहणार नाही आणि तुम्हाला ज्या काही समस्या असतील त्यापासून मुक्तता नक्कीच मिळेल तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला यंदा शनिवारी सातवी माळा आल्यामुळे काळी मिरचीचा जो काही उपाय सांगितला तो नक्की करा त्याचबरोबर सातव्या माळेला नक्की काय काय आपल्याला सेवा करायच्या असतात हे सुद्धा सांगितलं तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून कळवा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा म्हणजे प्रत्येकाला याची माहिती मिळेल आणि असेच छान छान माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी आजच दिल्लीकर मराठीला सबस्क्राईब करा भेटूयात परत पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या धन्यवाद